सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नागपूर ग्रामीण व शहरच्या वतीने जो कार्यकर्त्यांतर्फे एक संकल्प मेळावा घेण्यात आलेला आहे, त्या संकल्प मेळाव्याला उपस्थित आपले लाडके नेते आदरणीय प्रफुल्लभाई पटेल साहेब, सन्माननीय मंत्री बाबा आत्राम साहेब, या शहराचे शहर अध्यक्ष प्रशांत पवार, आमचे सर्वांना मार्गदर्शन करणारे जिल्ह्याचे निरीक्षक राजेंद्र जैन साहेब, पंचबुधे साहेब सुनीलजी फुंडे, कार्याध्यक्ष शहराचे शिवनकरजी, आमच्या आबाताई अनिलजी अहेरकर साहेब, राजू कारेमोरे साहेब आमदार, ईश्वरजी बाळबुधे व या मंचावर भंडारा, तसेच आमच्या सोबत आले आमचे गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष रवी वसेकर व तसेच चंद्रपूरचे राजीव कक्कड व नितीन भटारकर व सर्व उपस्थित भंडारा आणि गोंदिया देखील तिथले सर्व प्रतिष्ठित मंडळी आलेली आहे व नागपूर शहर व नागपूर ग्रामीणचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रेम करणारे सर्व आपण गेल्या दोन महिन्यामध्ये ज्या घडामोडी झाल्या त्या घडामोडीनंतर प्रथमच आज आपण नागपूरमध्ये हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आपला मेळावा होत आहे। माझं पटेल साहेबांना हेच सांगणं आहे की आजपर्यंतच्या गेल्या 15 ते 20 वर्षामध्ये आपल्या पक्षाच्या माध्यमातून असं झालं होतं की प्रस्तावित मंडळी या जिल्ह्यामध्ये जी होती त्यांच्यावर सर्वपूर्ण जबाबदारी सोपवून आपले सर्व सन्माननीय नेते मंडळी इथं नागपूरला यायचे आणि कार्यक्रम व्हायचा, परंतु आज प्रथमच कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवून आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेबांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि या मेळाव्याला होकार दिला, त्याबद्दल मी प्रफुल्ल पटेल साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। साहेब, हीच वेळ असते, हीच खरी वेळ आहे आपली शक्ती दाखवण्याची। कोणी पदावर असला नसला परंतु साहेब कार्यकर्ता कार्यकर्ताच असतो। आमदार माजी होईल, खासदार माजी होईल, पण कार्यकर्ता हा कार्यकर्ताच राहतो। म्हणून माझं हे सांगणं आहे की ह्या कार्यकर्त्यांच्या भरोशावर आपण विदर्भात आपला राष्ट्रवादीचा झेंडा नक्कीच फैलवू शकतो, हे मी आज तुम्हाला सांगतो। कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपण बळ दिलं पाहिजे, आपण सर्वांनी कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवला पाहिजे आणि कार्यकर्ता काही मागत नाही साहेब। कार्यकर्त्याला आपण एक नियुक्तीपत्र देतो, त्या नियुक्तीपत्राच्या माध्यमातून तो आपला पूर्ण आपल्या क्षेत्राचा विकासात्मक कामाचे इकडे तिकडे सगळे पत्र देत असतो विविध विभागाला, आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण कार्यकर्त्याचा काय विचार करतो? म्हणून कार्यकर्त्याचा सर्वप्रथम आपण सन्माननीय सर्व नेत्यांनी विचार करायला पाहिजे। कार्यकर्ते आणि पक्षाचे जे देहधोरण आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सभेत 6 विधानसभा मध्ये आपण बघितलं असेल की जेव्हा ग्रामीणचा किंवा शहराचा किंवा शहराचाही विचार केला जात होतो तर नागपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी कुठं आहे? फक्त काटोल आणि हिंगणा, ही परिस्थिती उरी होती। परंतु साहेब अनेक अडथळे दूर झाले, कार्यकर्ता खुश झाले आणि सगळे कार्यकर्ते ताकदीने आज इथं तुम्हाला काटोल, नरखेड, हिंगणा, नागपूर उमरे गोंदिया झाल्यानंतर जर कुठलं नाव आलं
काटोल नरखेड आणि हिंगणा यामध्ये फक्त जिल्हा परिषद पंचायत समिती इतर निवडणुका लढवल्या गेल्या, परंतु भविष्यामध्ये माझी अशी विनंती आहे आपण संपूर्ण जिल्ह्यात ताकदीने आपण सर्व या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढलो पाहिजे आणि आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं तन मन आणि धन। आता कार्यकर्त्यांना साहेब गेले 4-5 वर्षापासून आपण पक्षाने काय मदत केली, नागपूर जिल्ह्यामध्ये जे प्रस्थापित नेते होते त्यांनी कार्यकर्त्यांना काय मदत केली, इथं कोणीही लाभार्थी कार्यकर्ता नाहीये, बिचारे स्वबळावर काम करत आहे, स्वबळावर पक्षाचा झेंडा घेऊन खात्यावर फिरवत आहे, पक्षाचं काम करत आहे। म्हणून आज ही वेळ आहे आमचे जिल्हा परिषद सदस्य असो, अजून काही नगर परिषदचे नगरसेवक असो, या लोकांना जर आपण आपल्या विविध आपल्या राज्याचे जरी आपल्याला माहिती आहे आपले सन्मानी नेते अजितदादा पवार यांच्याचकडे आहे, म्हणून माझी आपल्याला विनंती राहील की आपण ग्रामीण क्षेत्रामध्ये जे आपले सरपंच आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, नगर परिषदचे सदस्य आहेत, अशा लोकांना आपण काही ना काहीतरी त्यांना आपण निधी उपलब्ध करून दिला पाहिजे, तो उपलब्ध करून दिला नक्की यापेक्षाही आज चांगलं चित्र आपल्याला नागपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस करतो ना, मी करतो। जास्त वेळ ना देता मी एकच आपल्याला सांगू इच्छितो, आपल्याला सन्माननीय मंडळींचं विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, विधानसभा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष व सर्व प्रदेश पदाधिकारी यांचं मी अभिनंदन करतो। दादाला एक सांगतो की हे आपलं टिकून येणारी नागपूर शहरामध्ये नगरपालिका आहे, त्या नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून देखील अतिशय आपल्याला चांगलं चित्र तयार करावं लागणार आहे। या सर्व गोष्टींचा विचार करून आपण असेच साथ आपण आपले सन्माननीय नेते अजितदादा पवार व प्रफुल्ल पटेल साहेब व या ठिकाणी बाबा आत्राम साहेब आहेत, माझं बाबा आत्राम साहेबांना मी एक विनंती केली होती की आपण जेव्हा जेव्हा नागपूरला या तेव्हा तेव्हा थोडासा आम्हाला वेळ द्यावा, या भागामध्ये जे काही महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचे जे काही काम असतात त्या कामांना अडचण झाली तर आपण त्यांचं देखील निराकरण करावं असं मी आत्राम साहेबांना बोललो होतो, त्यांचं विनंतीला मान देखील आणि प्रफुल्ल पटेल साहेबांनी देखील त्यांना सांगितलं की जरूर आपण एखाद दिवस आपण काढून आपण स्थानिक लोकांचे जे काही छोटे मोठे कलेक्टर ऑफिसला, एसपी ऑफिसला, पोलीस डिपार्टमेंटला, महसूलला, अजून जे काही अडचणी असतील इरिगेशन डिपार्टमेंटच्या तर त्या आपण सोडवाव्या असं देखील आसाम साहेबांना आपल्या विनंती करतो आणि आपल्या शब्दांना विराम देतो। जय हिंद, जय राष्ट्रवादी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।